हुशार असाल तर दहा आत ह्याचं उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक हे तुम्ही शेवटी जाऊन क्रॉस चेक करू शकता आता पंच्याऐंशीचा वर्ग काढा कुठल्याही संख्येच्या शेवटी जर तुम्हाला पाच अवेलेबल असेल म्हणजे मी म्हणतो की पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच्याऐंशी कुठलाही एक अंक घ्या तर ह्याचा ज्यावेळेस वर्ग काढायचा असतो त्याला एक शॉर्ट ट्रिक आहे ती म्हणजे ह्या पाचचा वर्ग करायचा म्हणजे हे सगळे शे स शेवटचे अंक आहेत पाच 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 ज्यांच्या एकक स्थानी आहे सरळ सरळ त्याच्या जागी पंचवीस लिहायचे म्हणजे शेवटचा अंक तर तुमचा हंड्रेड पर्सेंट प्रत्येक केसमध्ये पंचवीसच असणार आहे फक्त वर्ग काढण्यासाठी म्हणताय मी याचा वर्ग ह्याचा वर्ग ह्याचा वर्ग ह्याचा वर्ग ह्याचा वर्ग ह्याचा वर्ग 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 तर यांचे ज्यावेळेस तुम्ही वर्ग काढता सगळ्यांचं काय आहे पंचवीसच लिहायचं आहे म्हणजे ऑप्शनमधून ज्याच्यात पंचवीस नाही आहे एंडिंगला तो ऑप्शन तर सरळ कट होईल म्हणजेच काय हे बहात्तर दहा त्याच्यानंतर बहात्तर वीस आणि बहात्तर चोवीस हे ऑप्शन कट होतात डायरेक्ट तुम्ही डोळे झाकून ह्याचं काय उत्तर मारू शकता तर ऑप्शन क्रमांक एक आहे ते तुम्ही डोळे झाकून मारू शकता तरी पण ह्याला अजून एक शॉर्ट ट्रिक आहे जर तुम्हाला पंचवीसवाले दोन तीन ऑप्शन सापडले तर कसे सॉल्व्ह करणार बघा ह्या एक प्लस एक करायचा म्हणजे इथे दोन येतील आणि ह्याला काय करायचं गुन्हागार करायचा म्हणजे एक अधिक एक दोन होतो म्हणजे एकच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्यांचा गुन्हागार करायचा एक आणि दोन दोन म्हणजे पंधराचा जर तुम्ही वर्ग काढला तर हा दोनशे पंचवीस येतो दोन आता हा पाचचा सगळ्यांचा अर्थ संपलेला आहे ठीक आहे पाच एंडिंगला झाले दोनची पुढची संख्या तीन आहे दोन आणि तीनचा गुणाकार केला तर सहा येतो सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्गसुद्धा सहाशे पंचवीस आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे त्यानंतर तीनच्या पुढची संख्या चार तीन गुणीला चार जर केलं तर इथे ते बारा म्हणजे ह्याची जर गुणाकार जर तुम्ही काढला तर हा बाराशे पंचवीस येतो त्यानंतर चार गुणीला पु त्याच्या पुढची संख्या पाच चारा पंच वीस म्हणजे पंचेचाळीसचा जर वर्ग काढला तर सा हा वीस पंचवीस येतो त्यानंतर पाचची पुढची संख्या सहा हा येईल तीस पंचवीस त्यानंतर नऊ गुणीला त्याच्या पुढची संख्या किती येणार दहा नऊ दहा आहे नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा जर तुम्ही वर्ग काढला तर हा किती येतो नव्वद पंच्याऐंशी सात गुणीला पुढची संख्या आठ सातीआठी छप्पन्न पंचवीस हा पंच्याहत्तरचा वर्ग असणार आहे तर आठ गुणीला नऊ आठ नऊ बहात्तर बहात्तर पंचवीस हा काय असणार आहे पंच्याऐंशीचा वर्ग म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक जो आपण काढला होता तो उत्तर बरोबर आहे तर असेच भन्नाट ट्रिक्स आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुल डिटेल चाप्टरवाईज व्हिडिओज मी इथे अवेलेबल करून दिलेले आहेत काही पार्ट्समध्ये हे व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्हाला जर ह्याची मेंबरशिप हवी असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये सध्या ही मेंबरशिप अवेलेबल आहे पुढे चालून ह्याची फीस एकशे नव्याण्णव ते पाचशे रुपये मी करणार आहे तर आजच माझे यूट्यूब चॅनलला जॉईन ह्या बटनावरती क्लिक करून एक फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज भन्नाट ट्रिक्स आहेत खूप साऱ्या ट्रिक्स सा आहेत चॅप्टरवाईज व्हिडिओज दिलेले आहेत ते तुम्ही नक्कीच बघा इथे सेपरेट सेपरेट गणित बघण्यापेक्षा तिथे तुम्हाला मेंबरशिप जर घेऊन तुम्ही चॅप्टरवाईज व्हिडिओ बघितलेत तर तुमचा चॅप्टरवाईज कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊन मार्क्स वाढवण्यास फायदा होईल धन्यवाद